महत्वाची बातमी येते आहे धुळ्यामधून। जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक माहिती येते आहे। धुळे जिल्हा रुग्णालयातला हा प्रकार आहे। तसंच मृतदेहांची हेळसांड केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। धुळे जिल्हा रुग्णालयातला हा भोंगळ कारभार उघड झालेला आहे। नातेवाईकांना दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह दिलेला आहे। कोरोना टेस्ट करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनानं त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून। प्रशांत, नेमकं काय घडलेलं आहे? धुळे जिल्ह्यामध्ये आणि सध्या एकंदरीत जो कोरोनाचा प्रकोप जो सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती ज्या व्यक्तींचा मृत्यू होतो आहे आणि अकस्मात मृत्यू होतो आहे आणि ज्या लोकांची ज्यांना रुग्णालयामध्ये आणलं जात आहे आणि त्या ठिकाणी संशय आल्यावरती त्यांचे स्वॅब घेतले जात आहेत आणि त्यांची कोरोना चाचणी करून मग ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात आहेत। आता या संबंधित प्रकरणामध्ये जो व्यक्ती आहे तो 1 तारखेला दुपारी म्हणजे 4 वाजेच्या सुमारास वारला होता आणि त्याचा जो मृतदेह आहे त्याचा स्वॅब घेऊन तो धुळे जिल्हा रुग्णालयातल्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी आज त्याचा रिपोर्ट आला आणि जेव्हा आज नातेवाईकांनी ती डेड बॉडी ताब्यात घेतली आणि आपल्या गावाकडे अंत्यसंस्कारासाठी ती नेली गेली त्यावेळेस जे मुखदर्शनासाठी जे तोंड उघडलं जातं त्यावेळेस जेव्हा तोंड उघडलं गेलं त्यावेळेस लक्षात आलं की ही हे जे हा जो मृतदेह आहे हा अन्य कोणा व्यक्तीचा आहे आणि त्याच्यानंतर मग हा सर्व प्रकार समोर आलेला आहे। आता संबंधित जे नातेवाईक आहेत त्यांनी तो जो दुसरा बदललेला जो मृतदेह आहे तो जिल्हा रुग्णालयामध्ये आणलेला आहे शवविच्छेदन गृहाजवळ आणि आता संबंधित पोलिसांनी पण या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि नातेवाईक आता सद्यस्थितीत शवविच्छेदन गृहाजवळ आणि पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि याबाबत अजून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती प्रशासनाकडनं देण्यात आलेली नाही आणि अजून पोलिसात गुन्हाही दाखल झालेला नाही। मात्र जो मृतदेहाची जी अदलाबदल झाली आहे ती धक्कादायकच म्हणावी लागेल आणि निश्चित जो आरोग्य प्रशासनाचं जे आरोग्य विभागाचं जे काम चाललेलं आहे ते किती गलथान पद्धतीने सुरू आहे हे आपल्या लक्षात येईल कारण की अनेक तक्रारी याबाबत ज्या हिरे मेडिकल कॉलेजच्या असतील किंवा जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत असतील त्या समोर येत आहेत। मात्र त्या आपत्तीचा काळ असल्यामुळे त्याच्यावरती फारसं काही कारवाई होताना दिसत नाही मात्र हा जो प्रकार आहे निश्चितच गंभीर म्हणावा लागेल। हा सगळा इतका धक्कादायक प्रकार होत असताना यावर कुणाचंच कसं लक्ष नाही, कोणीच तिथे जबाबदार व्यक्ती नाहीये? प्रशांत, याच्यामध्ये एक सर्वात विषय असा आहे की कोरोनाचा कोरोना विषाणूची जी भीती आहे ती मूळ या सर्व्या चुकीला कारणीभूत ठरलेली आहे कारण की हे नेगेटिव्ह या संबंधित मयतांचे नमुने हे नेगेटिव्ह जरी आलेले असले तरी त्यांचे मृतदेह जे ज्या पद्धतीने पॅक केले जात आहेत ते उघडून पाहिले जात नाहीत आणि ते उघडून पाहिले न जात असल्यामुळेच हा प्रकार घडल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे। धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यांनी आम्हाला डेड बॉडी दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की डेड बॉडीला हात बी लावू नका, धक्का बी लावू नका आणि त्याचे कवर आहे त्याचा चैन सुद्धा ओघडू नका, काही चेहरा बी बघू नका, जसं आहे गावाला न्या आणि लगेच करून द्या बघा, काय जे तुमची विधी असेल त्याप्रमाणे त्या प्रकारे आम्ही घरी घेऊन गेलो आणि तिथं घरी गेल्यानंतर आम्हाला तिथं बघितलं फक्त 5 मिनिटं आई वडील आई होते बहिणी होते ते सगळे बघायला बहिणी होते बघायसाठी प्रयत्न करत होते मग आम्ही फक्त 5 सेकंद म्हणतो बघून देऊ फक्त चेहरा उघडला तेवढंच आम्ही बघितलं की तो व्यक्ती दुसरंच होतं आमचा माझा भाऊ नव्हता।